स्वागत आहे चॅनल वर. मी बोलावतोय अखिल भारतीय जोडा पार्टीचे अध्यक्ष श्रेयस लुकडे यांना. जोरदार येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण तुकडे बसा इकडे तर करीन तुमचे तुकडे. बरोबर आहे, कधीच निवडून लागतो इकडे अध्यक्ष म्हणजे याला काय अर्थ आहे. यांच्यासाठी स्पेशल एंट्री, आमच्यासाठी काहीच नाही. खाऊ आपण नेते नाही खाऊ. बरोबर आहे, हो पावर पाहिजे. हो शांत बसा, शांत बसा. मला तुम्हाला विचारायचं आहे, शाळेच्या इलेक्शनला तुमचा काय एजेंडा आहे? माझा स्पष्ट अजेंडा आहे, मी शाळेच्या जनतेला आवाहन करू इच्छितो, आमच्या बंटी शेडला प्रचंड बहुमताने विजय करा. कारण आमच्यामध्ये ताकद आहे, आम्ही शाळेचे सर्व रंगरूप बदलून टाकू. ताबडतोब सर्व रंगरूप बदलून टाकू. पान घर पिचकारा मारित असतात ना, मग शाळेचे रंग बदलतील. हे बघा शाळेचा रंग बदलण्याची काही गरज नाही. गेल्या वर्षी शाळेला रंग दिला होता, आणि जरी आता म्हणता असं म्हणत असतील तर हा निव्वळ रंगाचा भ्रष्टाचार आहे असं. मला आणखी एक पान मिळेल का खायचा होता? तुम्ही बोला काहीतरी. नाही मला काही बोलत. माझं म्हणणं आहे शाळेच्या पाण्याच्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे? पाणी नको मला. तुम्हाला पाणी, तुम्हाला पाणी नको म्हणजे शाळेला पाणी नको का? पाण्यात शाळा बुडन ना. आपल्याला शाळेत पाणी नाही का? हे बघा मुलांना माठ म्हणायचं काही कारण नाही. ते अत्यंत जोमाने जिद्दीने शिक्षण घेतात. हे बघा, आपण इथे चर्चा करायला जमलाय कदम. तुम्ही जवळ काय सगळं लाईव्ह चाललंय, घरामध्ये दिसतो. अच्छा, सगळं लाईव्ह चालू. अच्छा, तर मला माझ्या बायकोला सांगायचं आहे की आज जेवायला बोलू नको. आजच्या जेवण करणार आहे, खूप जाम धमाल पार्टी आहे. याला काय अर्थ आहे? घरगुती बोलतात, आपल्या बायकोशी बोलतात. शांत बसा, शांत बसा. हा तुम्ही सांगा आमच्या मुलांसाठी काय करणार आहात? हे बघा जर आमची पार्टी निवडून आली तर मी माझ्या मुलासाठी एक 20 तोळ्याची चेन करणार आहे. त्याच्या लग्नाच्या ज्या कामी आणि पुढच्याच महिन्यात मी त्याला एक गाडी घेऊन देणार आहे. लुकडे माझा आहे का त्या गाडीचं मागं लिहा. बघतोस का रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. हे बघा जर आमची पार्टी निवडून आली तर आम्ही प्रत्येक मुलाला एक एक टॅब देऊ. तो फक्त टॅब नसून त्याच्यामध्ये वेगवेगळे भौतिक खेळ असणार आहेत, जसे की पबजी. हे बघा, पबजी सोबतच आम्ही फ्री फायर, कॅन्डी क्रश असे सुद्धा खेळ देऊ. धन्यवाद. अरे तू काय विचार असू जास्त करतो रे, ते आपलं ऑपरेशन मध्ये येत ना. हे ऑपरेशन मध्ये नाही रे, आपू झिंटा मध्ये. आपू झिंटा, जे आपल्या पक्षात असतात त्याला म्हणतात प्रीती झिंटा. जे आपल्या अपोजिट पक्षात असतात त्याला म्हणतात आपू झिंटा. यातला मला काय झिंटा कळाल नाही बघा. धन्यवाद. अहो मी मुख्याध्यापक आहे, मुख्याध्यापक डीन. तो कोणत्या वर्गात आहे तुम्ही? अहो मी मुख्याध्यापक डीन. काय बी डीन लावलं बे, सेफ्टी बीन पण तुम्हाला रक्षा मोठी असती. अहो मी मुख्याध्यापक. ए नाव काय रे तुझं? माझं नाव चित्रकूट बोंडे, MSc BEd फ्रॉम कचरा युनिव्हर्सिटी. तू चित्रकूट बोंडे? मग
हा ओळखलं ओळखलं चिरकुट मोडी. एक मिनिट. हा माझा सरासर अपमान आहे असा माझा विनोद करायचा नाही. मग लग्न करायचं मी तुझ्या सोबत जे करताय तेच करू ना. मला वाटतं चर्चा करत ते काम बंद करा. मग मी काय म्हणतो आपण मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते अभ्यास करता की नाही ते बघायला पाहिजे. त्यांच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. हे काय असं तुम्ही शिक्षकांना धकलता का? माझं तर असं म्हणणं आहे प्रत्येक नागरिकांनी शास्त्रज्ञ बनलं पाहिजे. हो परवा मी अमेरिकेहून जाऊन आलो तिथे आपले कित्येक पोरं शास्त्रज्ञ सर्व एकाच बिल्डिंग मध्ये राहतात. चांगला प्रश्न आहे. गंभीर प्रश्न आहे. महत्वपूर्ण प्रश्न आहे. जसं की दादर घ्या माटुंगा घ्या आजकाल खूप गर्दी पकडते तिकडे. मग सायन का मागे राहील? तिथं पण एक टेन्शन बनलंच पाहिजे. मला सायन नाही सायन सायन्स विज्ञान विषय तुमचं काय वाटत आहे? अच्छा अच्छा विज्ञान काय? विज्ञान बालन तशी चांगली अभिनेत्री आहे. शांत राहा शांत राहा. आता इंग्रजी विषय बोला काहीतरी. इंग्रजी तशी आरोग्यासाठी चांगली असते बघा. आम्ही नक्कीच विचार करू. हॅलो काय दादा बनणार? दादा येणार आहे. ठीक आहे ठीक आहे. पहिल्यांदा आपले टेबल लेटर मध्ये थेट अमेरिका नागपूर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प विशेष काय? आता त्याच्या काही महत्वाच्या घोषणा करतील. मंगळवार सुद्धा मोदीची लाट असल्याचे नाचायला कळले आहे. मोदी लाट कुठेही जाते ना? मोदी कुठे पण जातो खरं. बंटी शेठ आपल्या शाळेच्या राजकारणाला उभं टाकलं असून त्यांनी आपली निवडणूक चिन्ह हे घोटलेला खरा ठेवल्यामुळे नागपूर शहराला पुन्हा एकदा मान मिळाला आहे. आमच्या बंटी शेठ तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आम्ही विराट कोहलीच्या दाढीची वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये नोंद करणार आहोत. रामदास आठवलेंच्या 70 साल में काँग्रेसने देश का नहीं किया भला. 70 साल में काँग्रेसने देश का नहीं किया भला इसलिए मैं काँग्रेस छोड़ बीजेपी में चला या कविता संग्रहाला मी थेट नोबेल पारितोषिक जाहीर करत आहोत. यासाठी मी व्हाईट हाऊस बंद ठेवले आहे आणि मी आता काही दिवस इथेच राहणार आहोत. कुठून आणलंय बांधर? काय तुम्हाला काय वाटतं का ते 2019 वर्ल्ड कप कोण जिंकणार आहे? ऑब्व्हियसली अमेरिकात. आणखीन कोण? आमच्या टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्या असणार आणि कोच करण जोहर असणार. या बसून घ्या त्या बसून घ्या. नाही नाही मला ईशाच्या लग्नाचं गिफ्ट द्यायला मुंबईला जायचं आहे. अरे मी पण गेलो असतो अंबानी पेठेला मुंबईला. अरे तू शांत बस आपण उद्या पीडीएफ जाणार आहे अंबानी सोबत. शांत अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे. माझं तर म्हणणं आहे इतिहास आणि नागरिक शास्त्राची परंपरागत युती आहे.
आणि जर आपण महाराष्ट्राचा प्रश्न लक्षात घेतला तर महाराष्ट्रामध्ये इतिहास हा फार महत्वाचा आहे, म्हणून इतिहास हा मोठा इतिहासाला मान मिळायलाच पाहिजे. हे बघा माझं मत यावर स्पष्ट वेगळं आहे. इतिहास जरी मोठा भाऊ असला तरी नागरिक शास्त्र हा सध्याचा मोठा भाऊ आहे, आणि सध्या नागरिक शास्त्र हा 19 मार्काचा असो 19 मार्काचा असो आम्ही 100 मार्काचा करू. असं काय सांगा साहेब तुम्ही 100 मार्काचा? आम्ही काय आता बांगड्या घातल्या काय? भूगोला. मला असं वाटतं हे सर्व मुलं भूगोलाबरोबर जातील. भूगोल म्हणजे कसं निसर्ग आणि भूगोलाचा निसर्गाचा घड्याळ. जास्त चर्चेमध्ये 10-10 अंक झाले काही कळलंच नाही. तुम्ही गप्पा बसा, तुम्हाला काय कळतंय की नाही? हे बघा भूगोल आहे कळतंय की नाही तुम्हाला? अक्कल आहे घेऊन जा. बरोबर नाही तुमचं काय काय नाही. कुठे राहता तुम्ही? मला डोंबिला सोडताल का? मी मुंबईला आणि तुला डोंबिला. आमच्या याच दर्जे आणि आजचं राजकारण दाखवलेलं आहे. आजचं राजकारण इथलं खालावले. हॅलो. आजचं राजकारण इथलं खालावलेलं आहे. आपण बदलायला पाहिजे. 26 जानेवारीला 10 फेब्रुवारी लोकशाही बंद रवाना झाला. आम्हाला माहिती आहे पण आम्ही आमच्या मताचा अधिक पण व्यवस्थित मतदान करत नाही. कलम साहेबांनी एक स्वप्न केलं होतं मिशन 2020. आज 2020 येत आहे पण सगळेजण स्वप्न विचारलेले आहे. आपल्या देशाच्या प्रगतीला जर काही अडचण असेल तर ते फक्त भ्रष्टाचार त्यांचा भ्रष्टाचार राजकारण. त्यामुळे हे फक्त तुम्हीच बदलू शकता. नाही तर काय क्या फरक पडताय? सरकार किती घेऊ यार? क्या फरक पडताय? सरकार किती घेऊ? सरकार हिंदू घेऊ या मुसलमान घेऊ? जनताचा विचार लाशे आहे. अगर सरकार हिंदू घेऊंगी तर लाशे जलाई जाएंगी और सरकार मुसलमान घेऊंगी तर वही लाशे तपनाई जाएंगी. जनता तो विचार सीता है. शिवसेना से अशोक वाटे अशोक वाटिका में जाना पड़ेगा. अगर सरकार राम की रही तो फिर से उसे वनवास जाकर अग्नि परीक्षा देनी होगी. धन्यवाद. धन्यवाद.